नांदेडमधल्या एका बांधकाम व्यावसायिकाची आज सकाळी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येमुळे अख्खं नांदेड शहर हादरून गेलं. महत्त्वाचं म्हणजे संजय बियाणी या व्यावसायिकानं अनेक दिवसांपासून आपल्याला खंडणीसाठी धमक्या येत असल्याचं म्हटलं होतं आणि यानंतर त्यांना पोलीस संरक्षण सुद्धा देण्यात आलं होतं. पण काही दिवसांपूर्वी हे पोलीस संरक्षण काढण्यात आलं आणि त्यानंतर आज त्यांची हत्या झाली. त्यामुळे या हत्येमागे काही गौडबंगाल आहे का हा आणि असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत पाहूया. वेळ सकाळी 11:10. स्थळ नाईक नगर नांदेड. बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी गाडीतून आपल्या घरासमोर येतात. दुचाकीवरून आलेले दोन अज्ञात इसम त्यांच्या गाडीसमोर उभे ठाकतात. संजय बियाणी गाडीतून बाहेर पडतात आणि दुचाकीवरून आलेले ते दोघेही बियाणींच्या दिशेनं धावत येतात. बियाणी घराकडे वळतात तोच त्यांच्यावर गोळीबार होतो आणि संजय बियाणी तिथेच खाली कोसळतात, मारेकरी पळून जातात. हे सगळं घडतं फक्त काही सेकंदात. मात्र या घटनेनं अवघं नांदेड हदरून गेले. संजय बियाणी हे नांदेड मधल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकांपैकी एक. बियाणी हे नांदेड जिल्ह्यातील कोलंबीचे मूळ रहिवासी, पण बियाणी कुटुंब व्यवसायाच्या निमित्तानं नांदेडमध्ये स्थायिक झालं. बियाणी अपार्टमेंट, राज हाईट्स, गोदावरी हाईट्स असे नांदेडमध्ये त्यांचे प्रकल्प आहेत. शहरामधला राज मॉलही त्यांच्याच मालकीचा. संजय यांनी काही दिवसांपूर्वीच माहेश्वरी समाजातील 76 कुटुंबियांना घरं दिली होती. संजय बियाणी हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून परिचयाचे आहेत. आज काही दिवसापूर्वी संजय बियाणी यांच्यावर यांना खंडणीची धमकी आलेली होती. त्या दरम्यान पोलीस प्रशासनाकडून त्यांना सुरक्षाही पुरवण्यात आली होती. मात्र काही दिवसापूर्वी त्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आणि त्यानंतर आज त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला आहे. दुसरीकडे स्थानिक खासदार प्रताप चिखलीकरांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केलाय. संजय बियाणी सारख्या प्रेमळ माणसाची जेव्हा हत्या होऊ शकते, मला असं वाटतं की याच्यामध्ये पोलिसांचा पण हात असला पाहिजे. पोलीस योग्य दिशेनं तपास करतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. असं असलं तरी पोलिसांनी तपास सुरू असल्याचं सांगितलंय. खरं तर बियाणी यांना 1 वर्षापासून खंडणीसाठी धमक्या येत होत्या. पोलिसांनी संरक्षणही पुरवलं, पण हत्येच्या काही दिवस अगोदरच हे संरक्षण काढून घेण्यात आलं. त्यामुळे बियाणी यांचं पोलीस संरक्षण का काढलं? नांदेडमधल्या आणखी किती व्यावसायिकांना अजूनही खंडणीच्या धमक्या येत आहेत? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रकरणात पोलिसांची नेमकी भूमिका काय आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. धनंजय सोळंके सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.